माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। एक वेणी जपा करना पुराण अग्ना खरा स्थिता लंबोष्टी करनी का करनी तैला भक्त शरीरीने वाम पादोल सलोलता कंटक भूषणा वर्धन मूर्द ध्वजा कृष्णा काल रात्री अभयंकरी। आज सातवी माळ ज्याचा रंग नारंगी आहे, नारंगी रंग हा उत्सव प्रिय समारोह आणि आनंद साजरा करण्याचा आहे, म्हणून सातव्या माळेचा रंग नारंगी हा उत्सव प्रिय लोकांसाठी अतिशय आवडता आहे। असं म्हणतात की सातवी माळ ही कालरात्रीची आहे, कालरात्री ही दिसायला भयानक आहे, रंग काळा आहे, गडद अंधकार असावा अशी कालरात्री, केस विखुरलेले, एक वेणी जपा पूर्ण असं म्हटलेलं आहे। अशी ही कालरात्री आणि ही हिचं वाहन आणि या कालरात्रीनं ज्या वेळेला लोकांना असं वाटतं की कालरात्री म्हणजे भीतीदायक आहे, पण नाही, भीती घालवणारी आहे। कालरात्रीच्या गळ्यामध्ये जणू काय वीज चमकावी अशी लख प्रकाश देणारी माळा आहे, ती चमकल्याबरोबर जे दुष्ट आसुर आहेत, भूत पिशाच प्रेत आहेत, आसुरी संपत्ती आहे, हे सर्व कंपायमान होतात, पळून जातात। कालरात्री अभयंकरी आहे, भक्तांना अभय देणारी आहे, कोणालाही भीती बाळगण्याची गरज नाही। मी तुमचं जे काही दुष्टचक्र असेल, भूत पिशाच प्रेत असतील, साधकाला अभय प्रदान करणारी, निर्भयता देणारी आणि रक्षण करणारी अशी ही कालरात्री आहे। हातामध्ये खडग आहे, लोखंडाच्या काट्यासारखे अस्त्र हातामध्ये आहेत आणि अक्राळ विक्राळ रूप घेतलेलं हे आसुर तिला पाहूनच भिवून पळतात। अशी ही कालरात्री, हिला असं म्हटलं जातं की कालरात्रीची उपासना करणाऱ्या साधकाला त्याच्या साधना मार्गामध्ये कुठलंही विघ्न आलं तर ते विघ्न दूर करण्याचं काम ही कालरात्री करत असते आणि त्या साधकाच्या साधनेची पूर्णता जिम्मेदारी जबाबदारी कालरात्रीने घेतलेली असते। जय माताजी।